बघा, आज आपण पाठ 11 वा शिकणार आहोत. इयत्ता 5वीचा धड्याचं नाव आहे कठीण समय येता. म्हणजे कधी काळी काय होतो मुलांना की आपल्या समोर कधी दुःखाचे प्रसंग येतात तर कधी सुखाचे प्रसंग येतात. कधी वेळ कठीण येते म्हणजे आपण अर्थात काय म्हणूया की आपल्यावर संकट आलं तर अशा वेळी काय करावं, तर त्या दृष्टिकोनातून या धड्याचं नाव दिलं आहे कठीण समय येता, म्हणजे कठीण वेळ आली तर. बघा, कृष्णासाठी बसलेले राजापूर हे गाव, म्हणजे राजापूर नावाचं एक कृष्णाकाठी बसलेलं गाव असतं. साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते. कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत. एकामागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात. म्हणजे बघा मुलांना, कृष्णाकाठी बसलेले हे राजापूर नावाचं गाव आहे. साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जाते. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते. आता कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत. काही कच्चे रस्ते आहेत तर काही पक्के रस्ते आहेत सिमेंटचे वगैरे. मग आता एकामागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात बरं. मग आता काय झालं, एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती. मुंडाचे गुंडाळलेला गाडीवान गाडी हाकत होता. गाडीवर त्याची 7-8 वर्षाची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसलेली होती. बघा, चित्रात तुम्हाला दिसत आहे बैलबंडी आहे, तिथे एक तो गाडी चालवत आहे शेतकरी आणि त्याची बायको आणि 7-8 वर्षाची मुलगी बाजूलाच बसलेली आहे. तर ती बैलगाडी बंधाऱ्याच्या उताराला लागली. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ एकदाच आवाज झाला. बैलगाडीची एक चाक निडकून बाजूला पडली. आता काय झालं, ऊसाने भरलेली गाडी एका बाजूला पडल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली. बघा, आता त्या गाडीवाल्याची बायको खड्ड्यात पडली. आता पुढे काय झालं सांगा. वरून ऊसाचे बांधे तिच्या अंगावर पडू लागले. अरे, गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली. गाडीवर बैलाचा कासरा धरून धडपडत कसा बसा जमिनीवर आला. पण गाडी उलटली आणि बैलाच्या गळ्याला एकाएकी फास बसला. तो खड्डा तर ऊसाने पूर्णतः झाकला गेला. नेमकी याच वेळी दोन स्थगित करून बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते. त्यांनी या हा सारा प्रकार पाहिला आणि मोठ्या मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले. पहिल्यांदा बैलाचा गडपास सोडून ते गाडीवानाकडे पडले. गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सकू सकू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला. पण त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मोटारसायकल वरून आलेल्या एका तरुण मुलाने प्रसंगवधान साधून बाईकला किक मारली आणि शाळेकरी मुलांचे पाडे ऐकू येत होते. त्या दिशेला बाईक वळवली. शाळेच्या पायरीशी बाईक लावून वर्गात गुरुजी समोर हात जोडून उभा राहिला तो व म्हणाला, सर, रस्त्यावर ऊसाची गाडी पलटी झाली आणि खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दबून गेली आहे. त्या बाईचा जीव वाचायला हवा. बघा, तो किती चांगला होता माणूस. त्या शाळेजवळ गेला तो आणि गुरुजीच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि त्यांना म्हणाला की, सर, रस्त्यावर ऊसाची गाडी पलटी झाली आणि खड्ड्यात पडली आहे. एक बाई खाली दबून गेली आहे हो सर. त्या बाईचा जीव वाचवायला हवा. मुलांनी तिच्या अंगावरची ऊसाचे बांधे उचलले तरी ती बाई वाचेल. मग तुमच्या त्या मुलांना म्हणा, जे विद्यार्थ्यांना, की आपण जर थोडा मदत केली तर त्या बाईचा जीव वाचू शकते. लवकर चला प्लीज. शिक्षकांनी लगेच सूचना केली, मुलांना, आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे, तिकडे लवकरात लवकर चला, शाळेच्या बाहेर पडा. आता बघा मुलांना,
आपल्याही सोबत असं काही झालं तर आपण मदतीला यायलाच हवं. ठीक आहे, एकमेकांच्या मदतीची मदत केली तरच माणुसकी धर्म निभावला जातो, नाही का? बघा मग पुढे काय झालं. तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर पडले आणि सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले. पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी चार चार मुलांनी रस्त्यावर आडवी चाकडी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोरखंड बांधून गाडी सरळ केली. काही मुले भराभर ऊस उपसू लागली. उसाच्या ढिगाराखाली गाडीबानाची बायको विचपित पडली होती. सर्वांच्या काळजात धस्स झाले कारण तिचा श्वासही गुदमरला होता. बरोबर आहे की नाही रे मुलांना? आता एवढं सगळं झालं तिचा श्वासही गुदमरू लागला होता. ते दोन तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले. आता ती चांगली माणसं, त्यांनी खड्ड्यातून बाहेर काढलं तिला. बघा बरं, मग आता आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले. गाडीवानांची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरल्याप्रमाणे नजरेने आईकडेच पाहत राहिले. विद्यार्थिनींपैकी काही मुलांनी त्या बाईच्या हातापायाचे तडवे घासले तर काही तोंडाद्वारे कृत्रिम श्वास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला. बऱ्याच प्रयत्नानंतर थोडी हालचाल करताना दिसली. तशी आयो म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली. सगळ्यांना हायसे वाटले, मुलांचेही डोळे पाणवले आणि सर्वांना त्या बाईक मध्ये आपापली आई दिसली असावी. सांगा, असे प्रसंग आयुष्यात घडतात त्यामुळे एकमेकांच्या मदतीला धावून आलं पाहिजे. मुलांना इतक्यात बघा मग पुढे काय झालं. इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या ओळ्यांनी आयोडीन लावून बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. बापरे, बघा मग जखमी मुलींच्या कपाळावर रक्तापासून जखमेवर पट्टी बांधली. गाडीवानाची बायको वेदनांनी विवळत होती. कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्यांनी थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी अॅम्ब्युलन्स प्रमाणे वापरायला दिली. भाग ती चांगली माणसं, ती देवाच्या स्वरूपात आली. त्या तरुणाच्या मोटारसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमोच्या गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला तो तरुण. समोरून येणारी वाहने बाजूला होत होती. बरोबर आहे, त्यांनी युक्ती सुचवली. झेंडा दाखवला तर लोक आपल्याला मदत करतील, ट्रॅफिक मधून जाऊ देतील. बघा मग बघा, समोरून येणारी वाहने बाजूला होत होती. जखमी माहिले की गाडीवान, एक तरुण, एक शिक्षक असा चार विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली. इकडे अपघात झाल्याची बातमी करताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले. त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले. त्या दोन तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले. बघा ते तरुण किती चांगले. त्या तरुणांनी काय केलं, कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावला आणि फोन करून कळवणे तेही रुग्णालयात आले त्यांना भेटायला. काही मदत असेल तर करायला. कर्ज उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. बघा, अशा प्रसंगात काळजी वाटणं साहजिकच आहे. बघा, त्याला काळजी होती. मग पुढे काय झालं. कारखान्याचे अधिकारी त्यांच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले, घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आले आहेत पहा. गाडीवान गोंधळला होता. त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक म्हणाले, तुमची बायको जिवंत आहे, हीच लाख मोलाची गोष्ट. बघा, काळजी करू नको, त्या लवकरात लवकर बरा होतील, असं त्यांनी त्यांना धीर दिला. आणि मग काय झालं, ही कारखान्याचे अधिकारी म्हणाले, दवाखान्याचे खर्च आम्हीच पाहू. बघा मुलांना, त्यांची आई दैवानी जिवंत राहिली, ही देवाचीच कृपा म्हणावं लागेल.
तुमच्या कामाचीही पाहू, तुला आणखी काही हवायस असला सांग. धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंची आवडता आवडता आले ना. अधिकाऱ्याच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्यांनी अधिकाऱ्याचे गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ज्या दोन तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते. बघा किती याला कोइन्सिडन्स म्हणता येईल. ज्या दोन तरुणांनी मदत केली ते पत्रकार निघाले. सांगा किती छान. त्यांनी अपघाताची सविस्तर माहिती, बातमी, फोटो सहित वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली. बघा या पाठाचे लेखक आहे मनोहर भोसले. ती छान पाठ लिहिला यांनी. मुलांनो आता आपण याचे शब्द हे पाहूया, कठीण शब्द बघूया, कठीण शब्दांचे अर्थ. आता बघा मुलांनो, मुंडासे म्हणजे डोक्याला बांधायचे पाकोटे. ते काय असते, जुन्या काळात मुंडासे हे करत की नाही, तर डोक्याला बांधायचे पाकोटे असते. व्याकुळ होणे, कासावीस होणे. उसाचे भांडे व्याकुळ होणे म्हणजे जीव कासावीस झाला असा प्रसंग घडला. तो उसाचे भांडे म्हणजे उसाच्या मोड्या पहिले घेत असत की नाही, ते उसाच्या मोड्या असतात त्या. पलटी होणे म्हणजे उलटणे. दोरखंड म्हणजे जाडा दोर असते तो. निचिपित पडणे म्हणजे हालचाल न होऊन पडून राहणे, म्हणजे बेशुद्ध होणे किंवा हालचालच होत नाहीये पडून राहणे असं आपण त्याला म्हणू शकू. काळजात दस्त होणे म्हणजे खूप घाबरणे, भेदळणे. भेदळणे म्हणजे भीतीने घाबरणे. हायसे वाटणे म्हणजे समाधान वाटणे, संकटातून सुटल्यासारखे वाटणे. काळजात दस्त होणे म्हणजे खूप घाबरणे. लक्षात ठेवा मुलांनी हे शब्द, या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवायचे. आणि ही जे प्रश्न उत्तर आहे, आता आपण हा पाठ शिकलो आहे आणि प्रश्न उत्तर तुम्ही घरून शोधून आणायचे आहेत. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.